सर्वेस्परा आमच्या देवा तुम्हाला एकल्या मान महिमा पदवी आणि रजवडकी ससनाच्या ससनांक किद्याक हर एक वस्तू दुरसलाय हर एक जिव्यांक दुयरसलाय हर एक प्राण्यांक जिवाचो जीव स्वाास भरलाय नस्तित्वात धडलाय सर्वेस्परा बापा देवांचो देव तू रायांचो राय तू धन्याचं धनी तू सर पदवेदार देव नीस देव खरो देव जिवंत देव सगळे पण तुझे देवपण तुझे धनीपे सर पण तुझे जाऊन आसा पूर्वी काळात अजप अद्भुत विस्मित आणि असून तुम्ही तुझ्या परजेक राखलाय आणि दया दाखलय त्यापासून तुला अर्गां दिता तसेच भाऊ मोगळा बापा परत एक दिस तुझ्या पायां दळा हर्सूक तुझे उतर ऐकून तुझी कृपा घेऊन आधार दिल्यापासून अर्घां गांधीता सकाळी पर्यंत तुझे उतर वाचूक ऐकूक आणि परगड करूक कृपा दिल्यापासून दिताना परत आमकां मी तुझ्या हातात घालता सुम्या तुझ्या देवदूतांचा आधारी त्यांची कृपा दे मार्गदर्शन दे हे उतार वाचूक ऐकूक आणि नी हाडूक त्या उतरा प्रमाणे जीवित बांधून हाडूक तू आम्हाला कृपा दी सगळ्या तुझ्या सर्गीची फौज देवदूतांची फौज रफायल गबरेल दूत रखण बिडवे आणब्यातन घेऊ देवदूत या हॉलाच्या मुखल्या पाटल्यान उजव्याक आणि दाब्यात तू आमच्या आधारा खाती धाड तसेच मार्गदर्शन तो दिवस पवित्रत्मा मजेत या भाबणी भुरग्यातही तू धाड भो मोगळा बापा तुझे उतार वाचल्यावरवीवरवी आणि पर जीव ते परगड केल्यावर दाऊच्या तितले बरेपणा या संसारातल्या खंच्याही वस्तूत मेळना तुझ्या उतरांत असा जीव आणि जिवीत आणि कोणती सत मानतात तांकां भरून अमतोच्या मापान मेळटा म्हण तुवें सांगलंय त्यांचं जिवीत म्हाका आणि हे उतार ऐकतेल्या वाचतेल्या परगड करतल्या हरि एका भाबणी भूग्यां आमकां फावो कर हे मागणें आमी करता तेच तुज्या पुता जेजू क्रिस्तच्या नांवान आमेन आमेन

आज सकाळी पुणे फादर जेरीन अर्घा स्तुती बलिदान हे आराधान करताना फादर जेरीन सांगले ते उतर उपरांत शिकवणे तिथे सांगले निमाणो ब्रेस्तर म्हणजे खाली एका दिसाचो नाही निमाणो ब्रेस्तर म्हणाऱ्या खाली एक मिसचे बलिदान नाही हर एक गडी हर एक वेळ हर एक वार एक दिस हर एक महिनो हर एक वारस सोम्याच्या संतोषात सोम्याच्या मोगात सोम्याची स्तुती करण ताजी आराधन करण ताजे उतार वासून ऐकून परगट करण आमची जिणी सारची मोगाच्या भावा भहिणी देखून हा सर दिलपीन बाया सकाळी अर्घा दिताना तुम्ही ऐकाले जाऊन पुरो सोम्या ये तीन दिस तुझ्या जेवणात भागीदार जाऊक मोरी बरी तुझ्या पायां दळा बसून खतेपणान उतर आयकून जीवित जोडून तु घेऊन तुम्ही कुरपा दिल्यापासत तुक अर्घां दिलपीन बाईन म्हणजे ऐकले गे तुम्ही मोरे बरी सोम्यांच्या सोम्याच्या तळा बसून सोम्यांचे उतर आयकून जीवित जोडूक दिल्ल्या पसोत राय सरेसपुरा देवाक वळखल्या दावीद्रायन कीर्तना कितल्या गडेन कितल्या जाग्यान बरेला निघे साका आणि पोळ्या सरेस्पर कितलो भोर आणि सरेस्पराक शरणां येतात ती कितली सुभागी जायते कडेन पवित्र पुस्तकांतन ती बरला हा सरेस्परा देवाक माझ्या उजव्याक दवरला हावे ताका माझ्या दोळ्या मुखार दवरला माझ्या सोम्याक हावे माझ्या दोळ्या मुखार म्हणून आता सोम्याक दोळ्या मुखार द्या सोम्याचा फोटो दवलो की ताणे नी <laughs> सोम्याची जिणी सोम्याची साल सोम्याचो स्वभाव सोम्याचो गूण सगळ्या ताज्या दोळ्या मुखार त्या जिणेत तो ती जिणी सोम्याक वव नासलो सोम्याची जिणी तो जिव नासुल्लो देखूनच पवित्र बायबलात ताणे जयत्या घडेणे सोम्याक हांवें दोळ्या मुखार म्हज्या सोम्याक हांवें मुखार म्हणून सोम्याक हा सदांच मजो मजो करून घेतला म्हणलं तो उलयला खाली जाय बरोव खाली ताणे बरव ना सोम्याच्या मोगान जिवन सोम्याक दोळ्या देवाचे उतर बरं पावलां सो उतरव आणि कुडीच्या म्हण उजवाड पावलांचो दिव आणि वाटेसो उजवाड म्हणून ताण बरं मोगाच्या भवा भयंण्यानं देखील हे देवत चुयांनी वाचताना ऐकताना पर परगत करतना हर एक दिस सोमण्याच्या जेवणात भागीदार जाऊन असं हर एक घडी आम्ही सोम्यांच्या जेवणात भागीदार जाऊन असं संसारात असलेल्या थोड्या भावा भयणीक निमाणो ब्रेस्तार म्हणून वैमू आज फादर जेरीन थोड्यांचं आजच जल्माल्यांचो जल्मा दीस वाचतो ऐकला वैमू तां निमाणो दिस गी कितली वर्स झाली जल्म आता देवचे उतर वाचचे बहीण लविटा ताजो आज जन्मा दिस आवय बापैन काही ब्रिस्तारा निमाण बिस्तारा जन्माला म्हणून काय दुख पाऊली गी निमाणो बिरस्ारा आजचा जन्म लोगी म्हणून भावा बहिणी निमाणो नी। दीस किद्याक तुझ्या वाईटाक निमाणो दिस तुझ्या संसाराक निमाणो दिस सर्व मेळ्या जिणया निमाणो दीस आणि सोम्यान थं पोरतोच्याक गी आम्ही वेचाक पहिला दीस देखून हे देवचे उतारे आनी हांव ना सोम्यांच्या आमी भागीदार जाताना तुझी पिडा तुझी पिडा जाऊन उराना तुझी खंत तुका खंत जाऊन उराने दुस्मान, दुस्मान उरा तुझी दुबळी काय तुका दुबळी काय जाऊन उराना हे सोम्यांचे उतार सोम्यांची जिणी सोम्याचे उतार हे सोम्यांची जिणी म्हाका दाखयता आनी आमची जिणी बदलिता मोगाच्या बाबा भहिणीनं आम्ही वाचला आणि गे रक्तास्राव त्या स्त्रियेविषयी ऐकला बारा वर्षांत ती किती वळवळ नसली सगळ्या असल्या सर वैजां तिने दाखल असले आस्त बोधीक सगळे तिने केले वगडाल्ले जाल्यारी तिने थे धैर सांडले गे ना खंयच्याय एका गांवांत सोमी येता आनी जिजू येता म्हूण तिका खबर मेळताच मोगाच्या भावा पिणीन पळोया बारा वर्सां धावन ह्या पिड्या दसां कश्टां दस हांव वसाना बारा वर्सान धावन जायना तेले आज जाता की म्हूण ती घरा बसली गी ना बारा वर्सान धावन जावना खंयच्याय वयस जालां की जावं ना, ना आं तर आतां हांवें कित्याक वसाची म्हणून तसलें चिंताप तुजे तें येवना धैर्ग उठून सोम्याक मेळूक गेली आणि सोम्यांक मेळूक गेल्ली ती बरी झाली की ना तिका ना तिच्या रक्ताची जर सुकली की सुकोना तिका समाधान मिळले की मेळना संसारातल्या खाय वक्तांत वैजात डॉक्टर असं समाधान कोणा कोणाला असा जेजू ऐसा मोगाच्या भाव जे जेजून देऊचे समाधान तुक देऊक संसारातले समाधान कितलो वेळ फिल्मांक गेल्यास तीन वरां सिरियल पळल्या अर्धे वार ख बिचार भोवक असा एक वार या दोन वार बिचार असताना समाधान असा संतोष असा घरा आलेल्या गी ना फिल्म पळयतना तीन वार असा मागीर ना सिरियल पळयतना अर्ध्या वार असा मागीर ना या भलायकी असल्या तुज्या कुडीन समाधान या दुडू बदीक आसल्यार आमकां थोडो वेळ संतोष समाधान पण सोम्याक ओळखून सोम्याची उतरं ऐकून तू यानं जीवित जोड घेतला समाधान जोड घेतला जाल्यार ते एका या दोन दिसांचे नाही ते समाधान पर्यंत उरता सासना पर्यंत तुझी जीण असापर्यंत तुझी संतत असापर्यंत ते समाधान उरता देखून जेजून ताकून घेतले सांगले देवाचे उतर ऐकून ती पाळतात ती म्हणले भागी म्हणले आणि कोणाय की त्या वेळा लो जायतो लोक बिझनेस कर नास मसले धरणा या त्यांचा त्यांचा व्यवहार करनासलो त्या जे म्हणून बघा रात आणि तिचं सोम्या सांगात बसून ती सुवार्ता प्रकट केली ऐकून बरी जिवीत मांडून हटतल्या ताणे म्हटले देवचे उतर ऐकून ती फाळतात भागी या देवा खातीर कष्ट करतात ती भागी सोम्या खातीर कष्ट करतात ती भागी ऐका कोरिंजनात्रात धावी कुसेपरमा सेकंड कोरिंजन सेव्हन देवाचे कुशे प्रमाणे सोसलेले दुःख मोनशा ते पश्चाताप उपजयता कुशे कुशेपरमाणे सोसलेले दुःख मुनशांक किती उपजयता पश्चाताप उपजयता मनशाक बोरे करता या संतोष हाडता मोगाच्या भावा भहिण्यान पण देवाची कुशी दू जाय या देशाच्या कुशे खाती तु ते दुःख जाय आजी फादरजिरीन सांगले न्ही गी हे जायतो लोक खंय तावून येला कारगील जन आयला गोयान आयला सुळ्या पुत्तूर आयला वै मू आता ह्या दिसांनी ह्या पिढेच्या दिसांनी पैसता कश्ट आसात कष्ट असतात वय मै न्हय पण देवा कुशी करचे खातीर सोम्याच्या कुशे खातीर तूं कश्ट काडताय जाल्यार सोम्याक संतोष हाडच्या खातीर तुझी कष्टांची जिणी आसा जाल्यार मोगाच्या भावा भहिणी ती तुका पश्चाताप उपजयता ती तुझी जिणी बदलयता तुका संतोष हाडता देखून ह्या संसारांत कष्ट काढते जायते असतात होई मग आसात गिनात जायते आसात पण कित्या खातीर तुझे कष्ट कित्या खातीर तुझी वांट तुजे खातीर की संसारा खातीर की हेरा खातीर की या सोम्या खात दुख भगतेला जैते आसात कष्ट काढतले वांड काढतले जायते आसात पण सोम्या खाती जाल्यार देवाचे देवच्या कुशाप्रमाणे ते ते, रे, ते भागी म्हणटा आणि तुमच्या मध्ये एक भाव बसून आसा हांव ताजें नांव सांगाना तुमच्या मध्ये तो बसून आसा ताणें म्हाका सकाळीं एक ल्हानशें कवर हाणून दिले आणि म्हणे ते दिव्याची भलायकी बरी ना ब्रदर त्या भुग्याक म्हणून हावे त्या भावाक सांगले तुव्हे दिवची गरज ना भावा तू दिना किती म्हणजे तुझी परिस्थिती कोणाची आता दिवशी बरी ना त्या भावाक त्या जावची परिस्थिती घरची कुटुंबांची हा जाणा त्या भावाक आपले मुले म्हणले राहूक घर पर्यात ना फाटल्या वर्षात तुम्ही जाणार वैम मारेकार पाऊस आयला आणि उदक भरुल्ले आणि आम्हार पिशिल्याने आमच्या साईड जैती घरांनी बुडुरली आणि पडुल्ली जैत्या घरात सोबी भाड झाला ताजे एक पोरणे कोलवांचे घर असले ते वर्सा गेले त्या वर्सा ते पडून तेही सगळे गेला उपरांत पंचायतीचे गोरमेंटच्या पंचायतीचा लोक इल्लो सरी येऊन पळवून ताजी परिस्थिती पळवून ताका इल्लेशे पैसे त्या घरा खातीर पास केल्यात आणि त्या पैशांत पहिले त्या हुशार न झाल्या भरग्याक दिं हाडल्या आम्ही त्या भावांची परिस्थिती पळून सांगले ना तुम्ही दिवचे ताणे म्हले न मजे कष्ट असू दीत मजे दुःख कुशी असू दी पहिले ते भुगे बरेन जाईजी पळया मोगच्या भावा बडिनो कष्ट काढते जा इतिहासात आपणा खातीर आपल्या स्वार्था खातीर या हेरांच्या खातीर कष्ट काढते जा इतिहासात पण देवाक मन म्हणचे वाटो देवाक मन हो काम सोम्या कुशी करची कामं आमच्या जेजू किस्ता विषयात आम्ही मु वर्षांनी ताजे कष्ट किया खातीर ताणे दुःख सोसले किया खातीर ताका कुर्साचो भार क्या खातीर मोळ्यांचे घायता का किया खाती ताज्या खाती की नाही देवाक खुशी करचे खातीर ताणे सोसले कष्ट सोम्यां ख कुशी करचे खातीर बापाची खुशी पाळचे खातीर आज आम्ही ते उतार ऐकला निघे आम आयला तुझी खुशी करू पवित्र ग्रंथार पवित्र खोवल्यार मोज्या विषयांत बरोवून घाला त्याप्रमाणे देखून आम्ही कित्या खातिर कष्ट जेजून किया खातिर कष्ट सोसले पाटी यो जू आमचं चार, चार वाच जेजूचे कष्ट कित्या खातिर देवच्या खुशाप्रमाणे ताजे कष्ट असले मुगाच्या भावा भहिणी पूण जेजून तांकां सांगले म्हाका दाडलेल्याची कुशी जारी करून करूंक दिल्ले काम संपवचे तेच मुण आणि जेवण भावा मोगाच्या म्हाका कितें करूंक दिलां काम ते करचें आणि सोंपोवचें म्हणजे म्हज्या बापाची कुशी करचे खाण आणि जेवण पूण थोडी थोड्या मनशा सांगता सांगताना या खणा जेवणा पडून वचू न सोम्याच्या जेवणा पडून वसू काल ह्या संसाराच्या चार दिसांच्या खणा खातीर तांचे कश्ट आनी वावट गेल्या त्या डिसेंबरांतल्या अर्गा बेस्ता वेळार तीन अशेंच देवाच्या उतरांचो संभ्रम त्या वेळार त्यावेळे हिन्नी गोळीचो एक भाव आनी आणि भयण आसा मेंगलोर बेंगलोर जाऊन त्या म्हाका फोन केलो अँड्रू अिती रेख आयल्लो हांव वेगी केन्ना आयिल्लो त्या गांव बेस्ता दिसा आणि ति ता विचार खाई सकाळी कोणी दिल्ली दिली ब्रदर विक्रमान कशी झाली बरी देवाचे उतार बरी शिकवण दिली उपरांत जेरीचे ताणी शिकवण दिली ती बरी असली दनपर दनपर दन कोणाची म्हूण म्हाका कळीत ना म्हणू लागलो खेळ दानपरांदर एन्ट्रू ना, ना, दा चे ना जेवल आणि गेलो हा जेवण झाल्या उपरांत राहूक ना सोम्याचे जेवण तुका आणि कितले मुख्य सोम्याक खुशी करची तुम्ही कितले प्रमुख विषय मुगाच्या भावा भू देखून जेजून कष्ट काढले कर संसारा खातीर नही या संसाराच्या जेवणा खातीर नभ्रमा खात खातीर नाही बापाची कुशी करची एकच ध्यान त्याच्या मतीत हर एक वेळ चोवीस वरां आता तुका आणि म्हाका चोवीस वरां दिल्यात सामी एक घडी बसून विसारया या चोवीस वरांत सोम्यांक कितलो वेळ वेता सोम्यांक कुशी करच्याक कितलो वेळ दिवन आसा एक वार गी दोन वारांगी तीन वारांगी चार वारांगी पाच वारांगी या चोवीसातली चोवीस खाती खात उपयोग करना सांगी म्हणून सोम्यान जेजू क्रिस्तांची सगळी जिणी बापाची खुशी करच्या विशांत देवचे राज प्रगट करच्या विशांत आणि सोम्यांची देवाची ओळख दिवच्या विशांत किती म्हणजे जेजू क्रिस्त जाण असं संसार जैत लोक असा देवाची ओळख ना देखून त्यांना धैर्य ना आणखी बियान लजेन जीवन असा रिती रिवाजी पाळण सोम्यांची खरी ओळख ना बापाची खरी ओळख ना जिविताचा भरवसो ज देवाचे उतार जे ताणी त्या धैर्याच्या आत्म्यान भराजे आणि सर्गींच्या ताणी तयार जायचे म्हणजे जेजूच्या आशा मोगच्या भावा भयण्यान किद्याक इस्वार्था परगड जायचे कित्याक या सोम्यांचे जेवण सगळ्या लोकांक मेळा जे ताणी या जेवणात भागीदार जायचे जे, जीवित जोडच्या पसून कित्याक उडोले देपीन बायनी सांगले ना गे चोर को चोरूक को नाच करू को पूर्ण हावेला भरून ओम चमापान मापान जीवित जिवीत को ये उतर मोगाच्या भावा भहिणी तू आणि वचतना ऐकतना परगड करताना उतरा प्रकार जी येताना भरून वोम तोमच्या मापान जिवित असा ते सगळ्यांनी जेजू देऊ कशा येतात देखून जेजून म्हले ना गे जुचं वांजेला वस्वर स वीस आणि सात वाज नाही बघा वाऊ रा तुम्ही ससना कबाळच्या खणा खातीर म्हणले जिजू ना सत तसल्या कणा खातीर तुम्ही वावुरचे नाही बगर वावुरा तुम्ही सासनिक जिणीक पाळता तसल्या कणा खातीर पळया मोगाच्या भावा भयणी नो खाण तुका आणि म्हाका कोण दिता म्हणल्यार मनशा दिता आणि हे खाण कोणा लागी असा म्हणल्यार जिजू लागी मात्र असा खै दुसऱ्या लागी ना मुकली वळवास हे खाण मोनशापूत तुमक हे मनशा मनशापूत तुमका दितलो कित्या कित्याक देवा बापान देवा बापान आपल्या अधिकाराची मोर अधिकार जीवित दिवचे मोगाच्या भावा भिया तुका आणि मग जिवित दिवचो अधिकार जेजूक मात्र आणि कोणाय की ना कोणाय की ना देखून आयच्या शिकवणजेरी सांगला नी ताका का, का कोणा हो मु? <laughs> ता, मुखार दी सोम्याक ओळख खाल्या उपरांत ती कान उडयतात पण मग किती शंभर टक्का तांकां खत्री जाता जिवीत दिता सोमी हो अधिकार सोम्याक मात्र दिला देखून या संसारात आमकां आमी जणांच जाणां आमचो वेळ वेळ आम्ही नाश करनासांव जैत्या कडून सांभाळून बरेल मती भ्रष्टाबरी जिवचे नाही कोटे दिस हे आम्ही मती भ्रष्टामरी वेळ पाड करचो नाही वेळ पड करच्या खात्री संसारात जैत्य टेक्नॉलॉजी आईला आयला येऊ ना ही सगळी नष्ट करू बश्ट करू आयला आणि आम्ही वेळ नाश करता पळया तितले तुझ्याने म्हणजे जीवित पाटीम पाटी पाटीम पाटी हे पाटी, 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 पाटी जातेले देखून बळच्या तसल्या उरच्या तसं खाण्याक तू आणि वेळ ही सोम्यांची खुशी करताना मगाच्या भावा भहिण्यान देऊ थर पहिले वसले आता पटी वस कुशे कुशेपरम सोसलेले दुख मोनशा थाताप उपजयता आणि तारण देऊ कारण जाता पुण्यान आणि तसले दुख तुका संतोष हाडता तारण देऊक संतोष हाडूक जैत देऊक बर करू ते कारण जाता आणि हा तू कसले सुरसुरे हां पण संसाराचे रिती प्रमाणे सोसलेले दुख मरण हाडता संसाराच्या रिती प्रमाणे या रिवाजी प्रमाणे तू आणि किती हाडता किती हाडता हे भोव गरजेचे उतार मोगाच्या भावा बडिण आजकाल जैत्य जा पेस्त पेस्त म्हणून पेस्तां करतात पण त्या पेस्तांचा निद अर्थ त्यांना कळीत संसारी जिणे प्रमाणे संसारी रिती रिवाजी प्रमाणे जी येतात जवप्र थोडी खुशी जातात संसारी मनशां कुशी जातात पण ते सगळे तुका मरणता म्हणता खरता मरणांक तारण हाडीना ते तिथे तारण घेऊन ये ना मरण पवता म्हणता आमोस सो बुक अवस्वर पाच विकास आणि बावीस वास मागे हा पाटियो एमोस फाय वॉस ट्वेंटी टू वास तुमच्या परबांचो हाव द्वेष करता तुमच्या परबांचो हाव द्वेष करता तांचो मका कांटाळो येता त्या परबांचो मका कांटाळो आयला तुमचो दबाजी जमती मका मा मानवनांत पण आईच्या वासपानीच आम्ही आई ऐकाला तुम्ही परबांचो संभ्रम करा संभ्रम आचारशी आपण आम्ही ऐकू ना गी ऐकाला ऐकू ना सरस्परा देवाने इस्रायल परजेक या पवित्र बायबलांचं जैत्याकडे सांगला वर्षाक तीन या चार पोटी तुम्ही कुटुंबा समेत येईजे संभ्रमिक परबेच आचरण करीजे, या तुम्ही जमत आपईजे म्हणून सांगला की ना सांगला पण हंगा सर किती म्हणता परत्यान प्रत्यानवास तुमच्या परबांचो हा द्वेष करता तुमच्या परबांचा हा द्वेष करता येता का कांटाळ म्हणल्यार मगाच्या भावाबडी जैतो लोक हे सोम्यांची खरी ओळख नसताना देवाक नसताना हे प्राचारण करनासा आणि त्या सोम्यांक तुझ्या मजा मानवाना जिणेत बदलावना रिपेंट म्हणतात मन फिरावो जिणी बदलो ना महान बदलो ना काळीज नितळ जावना कूड पवित्रपणा जियेना आणि असे असून आम्ही पेस्त परब जमती केल्यावाता गी मनवाता गी ना आमची सारखी तयारी ना ते का आता तुम्ही जाणार नाही पेस्ता बेस्ता म्हणतात खेल्या रे बियर गी आम्हाला पिवणी गी त्या फेस्तात असा गी ना आसा हे पुरा सरोस्परा देवाक मनवाता गी हे मेस्वाता गी तेस्वाना पण त्याका ओळखून ता जा स्वतच्या वाटेर जीवन आम्ही हे पुरा संभ्रमताना ते मेस्वाना मेस्वाता आज मनीस काली रिती रिवाजी वळखला पण खऱ्या देवाक ओळखून पेस्ता बरबो जमत आचारण करता रे पण ते सरोस्परा लोकांक पुरो तुमक पुन पुरो तेजो अर्थ ताजे प्रतिफळ तुका आणि मेळाना तो खरो संतोष असा पळ या संभ्रमांचा या म्हाका भोगूंक जायना ते खरे ही नाम तुका भोगूंक जायना ताजी वळख नसताना आमच्या जिणेन काही परिवर्तन नसताना मोगाच्या भावा भयणीन तुझ्या ऑफरिंग देवाक कित्याक जायची तुझी बलिदान देवाक कित्याक जायची तुझ्या संभ्रम देवा कियाक जायचे काहीच उपकारक पडना पण जिणी बदलून खरंच जाण देवाची ओळख जाऊन खालतेपणा तुम्ही करताना ते देवाक मानवता की मिसवाना ते मानवता मिसवाता लोकांची परिस्थिती किती झाला तातूनच आमोस प्रवादेचं बुक अवस्वर सात वळ दहा तो तेरा पर्यंत वाच एमोस चॅप्टर सेवन वॉस टेन टेन टू थर्टीन वाच बेतेलाच्या या जग अमाजियान इस्रायलाच्या राया जेरो बोवामाक बोवा असो एक सं, संदेश दडलो आज मोगाच्या बाबडीनं पोळया ओ सरेस परत नाव किती अमाजिया सरेस परत जाल्यारी सरस पोराचो या जागा बरी तो जाऊन उरोना ना हांगा सर संसाराच्या राया कडेन ताणें कॉम्प्रोमायज केला संसाराचे सगळे लाभ या आपणाक मेळा जे म्हणचे खातीर ताणें कितें केलां गे म्हळ्यार या राया लागी कॉम्प्रोमायज तो जाला आपणाचो रियल कायदो कितें आसा ते तो तो ताणें सोडला आनी सांडला आनी ह्या रायाच्या फाटल्यान तो आसा आनी त्या वेळार कितें जाता इस्रायलाच्या घराण्यामध्ये आमोस विरोध मांडणी करता देशाच्या ताची उत्तर आणि सोसूक जायना पोळया एक सरस्वतीचा याजक अमाजी असा याजक आणि एक त्याच वेळा सरस्वत देवी एक प्रवादी उपजायता कोण तो आमोस आता आमोसाक पोळल्या रे आका जायना कोणाक जायना सरस्वतीच्या याजकाक पोळल्या रे जायना कित्या म्हणल्यार हो त्या राया सांगा ताणे कितें कॉम्प्रमायज केला आनी राया खबर खाली आशिर्वादा बेसावा मात्र तो सांगता जिणी बदलापा विशयांत खरेंच देवाक वळखोच्या विशयांत हांव म्हाजी सांगता गे सांगा ना हांगा खरेंच सरस्पराची सरस्पराक वळखोच्या खातीर आमाजी उलयताना आमोस उलयताना आमाजी ताचो द्वेश करता मुखार वास कितें कित्या म्हणटा कित्याक आमोस असे म्हणता आमोस असे म्हणता जेरोबो तलवारेन मरतो जातलो जेरोबोवाम पळया इस्रायलाच्या रायाक तू खरंच तालवारीन मरतोलो म्हणताय पण सरस्वराचो जा या जागा माझी आता पळया आशीर्वाद आशीर्वादा अस उतरां मात्र तो सांगतलो तुम्ही पळया पवित्र बायबल असा मग तुमच्या लागी आशीर्वाद असली उतरां मात्र टिक करता वय म ब्लेसिंग असलेली उतरां मात्र करता टिक करता आडीवत्तू घालता कलर पेन्सिलेत गिच्छिता शिराप मरण दूख असलेली कोणी म्हणजे टिक केल्या ती ती नाका आमक पण सर्स्पराचे खरे प्रवादी असतात पळया खरे सेवक असतात पळया मोगाच्या भाऊ भणीन आशीर्वादा बेसावा विषयात तू उलय खरंच तू मरतोय सरोस्वरा रे ज्यार खरेंच तुझा नाश सरस्वराक वळखाना ओळखाना सरस्वरा रे असे सरस्परा प्रवादी आमोस धैराण उलयतलो पण तो म्हणतलो म्हणतो आम्जिया कित्याक आमोस असे म्हणता जेरोबो तलवारी मरतलो तलवारी आणि इस्रायल आपल्या देशातून पैस निर्वासित जाऊन वेतलो इस्रायल आपल्या देशातून पैस निर्वासित म्हणजे गुलामपणात वेतलो आणि आम्जियान आमोसाक म्हले आणि ते दळा आमजिया आमोसा किती म्हणता दृष्ट्या दृष्ट्या पैसर पैसर आणि जुदाच्या प्रांतात परतून वस थं तुझो ग्रास सोड आणि प्रवाद कर जायत्या वर्षा उपरात या आमोस प्रवाद्यान पर प्रवाद केलो पण ते घडले की घडो ना ते घडले ओ जर राय तलवारीन मेलो आणि दुश्मनान येऊन धाड घाली आणि बंद गुलामपणा देवाच्या परिचय खोरून गेले मगाच्या भावा भिण्यान त्यांचं घडलं तुम्ही या पवित्र बायबला थोड्या राय आणि प्रवाद्या विषयात ऐकाल्या रे वाचला ज्या रे इजा या प्रवाद्या ला जेरेमिया लागी आमासा खाय वसा नसलेले सूचना घेऊन वसा नसले मेळा थोड्या थोडे रे प्रवादी असतात पण त्यांच्या लागी मात्र वेताले जेरेमिया इजा या आमोसा गेल्या सरस्पणची शिक्षा ती ते पहिल्या मुखार आशीर्वादा मुखार हाडी नसलेले देखून जैत्य या प्रवाद्याला घे वसं वसंगो आळशी आळशा पण करते या त्यांच्या मुखार पडून घे राय भियत आले तुका आणि मका मगाच्या भावा भयण्यान सर्वस्पराची ओळख गरज किती गरज सर्वस्पराची ओळख गरज ताका ओळखोचे गरज पहिले उपरांत पराभूत समत सगळे उपरांत पहिल्यांदा का खरेपणे देवाने ओळखोक जाय जो आमचा वांजे लावस्वर सतरा तिसरी ओळख आम्ही सांगचे उतार नाही जे जुनंच सांगलेले उतार पहिल्यांदा जी खरी ओळख घेया उपरांत पेस्ता परबो जमत हे सगळं सरस्पर देवाक मानवाता आम्ही स्वत ते सासनिक जीवित हे जॉन चॅप्टर सेव्हन्टीन वस्त्री तुका एकल्याक खऱ्या देवाक <laughs> आणि तू वेपाटयलेला जेजू ख्रिस्त तक वळकोनचे करन जीवित मुलार कीते ते सांसनिक जीवित हे ते सांसनिक जीवित है तुका एकल्या तुका एक, एक खऱ्या देवा खऱ्या खरे देवा के आणि तू वेपाटयलेला जेजू ख्रिस्त तक वळकोनचे कोणा गोलकोनचे क् जेजू ख्रिस्त तक ओळखणचे जावनासा ताजी तुका नेमकं ओळख जाय बापाची वळख जाय जे मगाचा बाबा बहिनानु आम्ही वर्सां वर्ष निमाणो ब्रिस्तार निमाणो शुक्रार या आलेली सनार म्हणून काही जायना बरेपण जायना जाताय जाता की बरेपणे ना सोम्याची ओळखची ओळख जाताना बोरेपण जाता आशीर्वाद येतात आणि एका मनशाची पळयल्यार पळल्याची कामं पळताना कळतात त्या सरोस्परची ओळख जाला गी कळता की कळना एका मनशाची कामा पळया जिणी पळया कळता की कळना बायबला जैत्य दाखले असत सावलं राय तुम्ही जाणार मु सावलं रयाक त्या प्रवादीन किती म्हणले ओस आणि आमोरी त्यांचा पुरतो ना सरस्वरा देवान ते शहर तुझ्या हातात घाला त्या रया बैल्या भुरग्यांक ताज्या जनवारांक मोनजाती सगळे कर म्हणले सांगले की सांगू ना प्रवादी गेलो पू सगळे संपूर्ण नासकर सरस्वरा देवान देवांचे शहर तुझ्या हातात घाला म्हटल्या उपरांती समोर प्रवादी सगळे नाश केले गी केले गी करू प्रवादी त्या ये गावातल्या येताना थर गोरव आंबेवची आंबेवचा आवाज त्या प्रवाद्याक ऐकता सम्मेल प्रवादीक गोर्व हमेल आवाज ऐकत असतो तो रायाक विचारता साऊल रायाक तुका तुला सांगले की संपूर्ण नाश करी कित्याक तुम्ही त्या गोरवांचो नाश करू नये मंदतीचा नाश करू नये म्हणताना साऊल राय किती म्हणता किती म्हणता सरेश्वराक बलिदान पेटवच्या खात्री हा तो वाचवून उरयल्यात म्हणता त्या त्याला सम्मेल प्रवादी म्हणता सरेश्वरा देवाक कलट्यापणा प्रा चढ बलिदाना मानवात म्हणतो चिंता आहे की वाचला की ना वासला गे असलामू? ना वासला मरास्वतची ओळख पहिली जाईजे मागी तुझी मागीर तुझी, तुझी सर्व खामा मोगाच्या भावा भयण्यान आणि यस दाबिद्राय या विषयान तुम्ही ऐकलं जे दाबिद्राय रय ज्या खातिर सवला द्वेष असुल् मस्त वै मू वे न दुश्मन का असुल के पळ ताज जीव काढूक पळतो पण एकी सावल रयाकच आजा हातात पडता गी पडना सावल राय दोलीन दोसोन लिपन बसल्या वेळार सावल राय हाज्या हातान पडता हातात पडताना सांगता घे भागा लगड काड तुझ्या दुश्मानात तुझ्या हातात घाला म्हणता पण राय तशें करता आगी करता गी, गी? ताका एक कपडे मारूंक पेता गी ना आणि सोरेस्पराचा अभिषिकता हात लावंक

सकाळी ब्रदर्स टॅनिनी दिल्ली तुम्ही ऐकला सोरेश खरेपणे खरेपणी ओळखून तुव्या नवीन भाऊ गरजेचे भाऊ गरजेचे मग च्या भावा भहिण्यान जु हा प्रवाद या विषयान सोम्याची वाट तयार करू काही कोण जु स्नान जु हा बाबतीस्त या जुआ बाबती विषयात आम्ही ऐकला सोम्याची वाट ताणे तयार केल्ली जाल्यार सोम्याचो रस्तो ताणे नीट केल्लो जाल्यार ताका इल्लोसो सोम्या दुबाव आसलो वैम आसलो गी ना येवचो आसा तो तुमच गी आमी आनी कोणाची वाट पळयची पूण हे उतर सांगच्या पयले ताणेच सांगला म्हजे प्रस बलिश्ट आसलो एकलो येतलो हांव उदकांत पवित्र स्नान दिता पूण तो उज्यान आनी उज्यान आनी पवित्र स्नान तुमकां पवित्र स्नान दितलो ताज्या पांयांचो वांडो व्हांवंक सयता हांव योग्य नाही म्हणताना सांगला गी ना इतकं सांगलेल्या उपरांत ती तो असा तुमच गी या दुसऱ्याची वाट पळ म्हणताना दोन शिसांक जेजू किती म्हणता जेजून त्याची सांग दिली जाप किती वस जुवा कसे सांगा थोंटे चलतात कुर्डे पळयतात मोने उलयतात मेल्ले जीव जातात सैताना धावतात मोजे रे पाते चुकाय नसलो बागी जुन सोम्या वयली पात चुकली आणि केर्न देवा वेली खऱ्या देवाची पातयणी ओळख चुकता हा पळया सैताना एक अवकाश तू आणि कोणा करून दिनावकाश कर उपरांत किती घडलें सैतान कसो जिंकला पळया त्या कालाच हेरोद राय ताजो जन्मादिस असै मग जन्मदिस असे बरे पार्टी दवरली फंक्शन दौली त्याच्या बाबाची बेरोची धू एका राया मुखार वेतन कसे वसाची रया मु कसे नसाजी कसे रया संतोष करचे कळीत असे ती धू आयली राया मुखार बरी करून बरी करून नसली, नसली रयचे मॉन भुल आणि रयान मॉन भुल तिका विचारले तुका किती जाय विचार राज्याचा अर्ध वांटा विचारला तुका त्या चेडवान किती विचारले सोम्याचे रे पाथणी चुकल्या जु आमचे किती झाले सैतना गिडे देनाकात सोम्यांची पाथणी चुकनाकात सोम्यांची खरी ओळख तुका जाऊ दे मका जाऊ दे मुगाच्या भावा भहिणी एक चोरी तू दुबाव करताय एक चोरी तू सोम्यांची ओळख घेऊन इन्कार करतय ते आम्ही हा कर देत दुस्माना जेजू क्रिस्त कालार सगळी बोरी जात कोणाक सोम्यांची खरी ओळख अस ती मात्र बोरी झाल्यात ती मात्र बरी झाल्यात सगळी बोरी जाना सोमी जेजू कोडकार सिमवच्या घरा गेल्लो कोणागेर कोडकार सिमांच्या घरा गेल्लो पण कोणाच्या घरा गेल्लो पळया कोडकार सिमांव ना पण आपय नासतना एक आई बेबिचारी बिचारी पातकी स्त्री येवन बरी जाऊन गेली वसोना कोणाच्या घरात गेल्लो तो बरं ना एक पातकी बेबिचारी बिचारी स्त्री येऊन बरी जी पळ सिम जालो आनी आणि सोम्याक म्हणू लागलो सोम्या ती पातकी ती व्या बिचारी त्या जा सोम्यान किती म्हले ते हा तुमें तुवें म्हाका काही स्वागत करू नाय ए म्हण पाय धुऊ नये हे माते पसूक नय या मला उमो हो देऊक पण ती पातकी झाल्या री ती बिचारण झाली री येऊन तिने स्वागत केला आणि मजे पाय धुले आणि तिच्या आणि मजे पाय पुणे चढ मोग तका सड बोरे जाते या बक्सा तेले या जिवित मेळटलं म्हणले सोम्यान मोगाच्या भावा भहिणी कोणाच्या घरा गेलो तो बरो औचित सोम्याची खरी वळखली ती स्त्रियांक बरी की ना सगळे बरी जायना सोम्याची खरी वळख घेऊन तू आयलाय तू बरो जाताय तुझी पिढा वेता तुझी काय वेता तुझ्या दुस्मनाचा नाश जाता मगाच्या भावा भहिणी सोम्यांची वळख विशांती तू आणि ऐकाला बारा वर्सांत आम्ही कष्टात दिली पिढ्यात असलेली हे सगळे आस्थपदी तिने वगडाय हो पण त्या घडय तुम्ही ऐकला नि लाका लाखांचा लोक थंसर असलो नी लोक लोकस जम जेजूक चिडितलो आणि अडचितलो म्हणून बायबलान बरेला थंसर असं बरो ना ती एक रक्तासरावची स्त्री मात्र गुण जन पाटी आयला कित्याक मग तिने वेतना चिंत सोम्याक हा आपण झाला राव गुण जाते हंगा येऊन तुम्ही गुण जैनात येऊनच्या पहिलेच जर तुझ्या मोतीत चिंताप येतात माझ्या सोम्याक आईक खाल्या रे म्हणजे सोम्याक वसून मेळल्यार पुरो तो ताज्या लागे दिंबी घाल्या चिंता गुण करता मोगाच्या भावा भयणी सगळे लोक जमा आरडितलो चिरडितलो पुरा बरी जावनात खरेपणे सोम्या खाल जाता वळख खाल्ली ती स्त्री गुण जाऊन गेली जेजू जो ख्रिस्ताने पैसांची चिरी कोणाच्या जादा दे दिली <laughs> बेस्टी दिवना बेस्टनचा जा हातान दिवना ताजे चोर पात्याने पेद्रू पेद्रो जुवावनी जा को पैसा असलेगी ना असले ताजे पात्यानेचे मनीस सासोनी <laughs> कोणाला सा, गी दिली जुदासला गी दिली किती आमदार ओ मजे सांगता असा रात दिसम गाय काता सगळे मजे ऐकाला हां मजे कितली ओळो काका की लागी पोळे आमंडिली जाय जायत म्हणून सोम्या कि कलीत ना मुन ना वो चोर मारता गुन सोम्या कलीत आसा कि ना कलीत आसा मका उतार दिव दिला जैसे रे मुझे अंतस्कार सोमी बरो जाणा एक जबाबदारी मका दिला जैसे रे कशी तो सुधारसी तो सामातलो तो जाणा ये जाणा सो उपरान ताने दिवी पैले दिना खरी वोख तुका जाए जी सोम्या खरी वोख तुका देवाची जाए जी तेजा मात्र बरेपण जाता

वॉज ट्वेल्व टू सेवन्टीन वाज बेखामीर उंड्याची परब करच्या पयल्या दिसा पास्काच्यो शेळयो मारच्या वेळार शीश जेजू लागीं म्हूणाले आमी खंय वसोन तुका पास्काचें जेवण तयार करी जाय म्हण तूं म्हणटाय आज आम्ही आयकलां व्हय पास्का बिशांत हय कि न्हय शेणया भिसांत आयकलां मो कोण ती शेळी जेजू आता ना, ना, ते निमाणे जेवण पासकाचे जेवण सुम्या आम्ही खंय वसून तयार करी जे म्हणून विसाताना जे चुकी ते म्हणता तवळ आपल्या शिसा मधल्या दोघांक ताणे अशे सांगून धाडले अशे सांगून धाडले दोघांक शहर भीतर वसा शहर भीतर वसा तें खांदार उदकाचो कोळसो दवरून वेतलो खांद्यार उदकाचो कोळसो दवरन वेतालो एक मनीस तुमका मेळतलो एक मनीस तुमका मेळतालो खांद्यार किती असा उदकाचो कोळसो म्हणजे सोम्याचे निमाणे जेवण खं झाले गे म्हणल्यार आपल्या घरा खुद्द उदक मनशाच्या घरा सोम्याचे जेवण झाले हा अर्थ किती तुमकां समजालो एक ताज्या घरचे उदक खुद्द भर नासा हा अर्थ किते आता या आम्ही आम्ही आता या संसारांत कोणाच्या घरा एक प्रवेश केलो जाल्यार प्रवेश करता ना एक दादलो उदक भरचो झाडचो पुसचो वस्तूर पळयताना आमकां कसे भोगता उदक भरचे काम कोणाचे स्त्रियांचे आणि त्या काला तो पक्का हंड्रेड पर्सेंट उदक भरचे काम कोणाचे स्त्रियांचे दादल्यांचे नय पण भावा भयणीन खालतो कोण खालतो आज निमाणो ब्रेस्तार आणि सोम्यान तुझ्या घरा जेवणा की जे जाल्यार हंगासल्या दादल्यानो किती करी संजय वसोन स्त्री <laughs> 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 पाट्टा कर सांगतात बोळे कोण्या दादल्यान तोंड काढू ना आपल्या स्त्रियेचा गौरव करतलो आपल्या स्त्रियेक मान देतो आपल्या कुटुंबांची संपूर्ण जबाबदारी आपणाचेर घेतलो एक खलतो आणि भोळो मनीस तसल्याच्या घरात गेलो स्वामी ताजे निमाणे जेवण जेवल्या खाळार अब्रामाच्या जगोबाच्या इजाच्या काळार घरात उदक भरच्या दादल्याचे काम नाही कोणाचे काम स्त्रियांचे काम अब्रहामाच्या पुता इजा काक चेडू सोदूक वेताना ताज्या सेवा काक धाडताना सरस्वतच्या देवान देवाच्या दुतान सांगिल्ले उतर जाऊन असा एक स्त्री तुमका बाईंच्या काटार मेळतेली कोळसो आणि दोरी ताज्या हातात असतेली ती उदक कोण आपल्या जनवरांक पिऊंक दिली आणि त्या स्त्रीन तुमका पहिले दनिया अंगायो तुका आणि तुझ्या गाडवांक उंटांक बकऱ्यांक उदक पिऊंक दिता म्हणून रे त्या स्त्री लगी वसा ती स्त्री कोण इसाकाची बल ती उदक वण्ण मोगाच्या भावा बडीन उदक वण्ण देऊच्या सलिसचे काम गी? सांगा ती आता या दिसांनी उदक ओढच्या कामगी काम गेल्या पोंदा असा उदक आणि पळया इसाका चडू सोदताना रेबेक्का कशे घट मोठ चेडू सोदून दिला गे म्हणजे एका वणट्याक उदक पियूच्या सलिसचे कामगी बांतले का एक वन ते उदक कितले पियेता जाणान की तुम्ही स महिन्याचे उदाक एक पोटी ते पियेता तर अब्रामाल की कितली गाडवा असली बोकरे असले जनवर असले वंटे असले या सगळ्याक उदक इजाकाच्या त्या चेडवान रेबेकान खाण किती केला पिवायला पुण मगाच्या भावा बडीन हंगासर अर्थ कितें गे म्हणल्या रे खतो मनीस आपणच भोळो केनीस आपणच या संसारात निमाणे करून दरल्या मनशाच्या घरा सोमी निमाणे जेवण जेवलो देखून मोगाच्या भवा भयणीन खालतो तू आणि हा सोम्याची ओळख घेऊन नाही संसारिक कामात खालते पण सोम्याची ओळख घेऊन खालती जाया सोम्याचा सो मोग करू खालती जाया सोम्याची तुझ्या खालती जाताना गेल्या त्या सनवाराची शिकवण तुम्ही आयका लागेल दिल्ली पिलीपीकारांना बरं पत्रात दोन वळ चौथान निकला पर्यंत सोम्याची सगळी खालती जिणी खालत्या जिण्याची घुर्त त्या शिकवण्यात आमच्या मुखार दोरू ना गी देखून ताजे निमाणे जेवण तो खालत्या मनशांगेर गेल्लो तसाला मनशाक सोधून असलो मगाच्या भावा बहिण्यानं पेद्रुच्या पहिल्या मात्र वस्तू पाच सवी वळखी द्या म्हणतात ऐसरी त्यांचं सांगता सोम्या समोर तुमकाच तुम्ही खालती करा आणि ऐन वेळ तो वेळ येत असत तुमका तो ऊस उभारतो म्हणता पळे या देखून देवाच्या बळवंत हाता काल तुमकाच तुम्ही खालती करा असे ताणे निश्चित केल्या दिसा तो तुमका वैर उभारतलो पळे गॉड टाइम इज द बेस्ट टाइम म्हणतात देवाचा वेळ करेक्ट आणि परफेक्ट वेळ देखून दूध पुटलं म्हणून बेजार करिनाकात दूध पुटलं म्हणून बेजार करिनाकात दही जायची या तूप जायचे दूध पहिले पुटोक असा गे ना पुटोक असूध पहिला पुटायची दही जायना तूप येना देखून तुम्ही आणि हा इल्ले कष्ट सोसूक असतात गिनात आसातच कष्ट इल्ले सोसूक असे भाव भहिणीनं या संसारातल्या लोक लोक इल्लो असा पण आळशी लोक कोण इलो आळशी लोक एक्झाम नका प्रमोशन जाईची पण तुम्ही दिस इस्काल शिकले असे विदाऊट एक्झाम कोणाके प्रमोशन झाला जा एग्जाम नका कष्ट नका कष्टिक्षेचा वेळ नका परीक्षेच्या वेळात तुम्ही सारखे असल्यार सोम्याचो एक वेळ असा की ना एक टाइम असा की ना तो वेळ येताच तो, तो तुका मान मन तुका सगळं भाव करतो मगाच्या भावा भहिणी देखून ताज वेळ येतापर्यंत वे तुझ्या जायची थोडा वेळ आणि परीक्षेचं असा परीक्षेचो बरो जुज्याचं दाखल असा बायबलात कोणाचा दाखलो जुजे ज्या बसो पूत जुजेच बरो असा जुजे ते टोटल कितले जण बाबा बारा जण बेजम्या जुजे एका आवयचे उरलेले तीन आवयचे धा पूत हे धा पूत जुजेचेर किती करतले द्वेष करतले किती ते द्वेष करता आपल्या धा भावांची पुरा वायट व्हाईट कर्नी कोणाक सांगतलो आपल्या बापायक जाखोबा सांगतलो सगळी खबर आसा पळय आणि कोणाक दितलो जुजे ते प्रामाणिकपण असले नीत असले मोगाच्या भावणी देखून ताणे काले गेल्याही बरे जाते खं गेल्या आशीर्वाद पडतले आणि या भावांक पळून किती जाते मोसर जातो हजेर जुजेन तो देव देवाशीर्वाद घालतलो ज्याकोबान बसष्ट जुजेच चढ मोग करू ना या ती एक बर धगल कर्ण दिवना किती कर्ण म्हणल्यार जुजे ते प्रामाणिकपण असले नीत असले हेर दहा भावांचे सगळे खबरो हा जुजे कोणाक दितलो जॅकोबा बापायक दितलो दुसरे हेर भाऊ कशा असेल एकामेकांची चुकी किती कर नसेल आम तुम्हाला बांडा फोडा तो तुम्हा मारा बांडा फोड देगा आम तुम्हाला बांडा फोड देगा तू तु? या तुम हमारा फोड देगा तो हम तुम्हारा फोड देगा एकामेका तू ये मजे सांगला राह तुझ्या सांगता म्हणून दहा जण एक गँग कर घेऊन असेल पण ही सगळी खबर तुझ्या वन कोणाक दितलो पण मगाच्या अच्छा बाबा त्याच्या द्वेषा खात मागे जायत्यांत सर घडलं पयलें जाणें इश्म आयली विकलो मागीर ताका बांयत घालो मागीर ताका जैलात घालो वय मुगो जैलांत घाले उपरांत परतुलो पाती पाती पती पोलाच्या बायलेच्या हातान तो पडलो थंय परतून ताच्या घोवान कितें केलें ताका जैलांत गाडिल्लें जैलांत घालें जैलांत ताका एक इश्ट जालो एक इश्ट मेळ्ळो हांव वसोन तुका भायर हाडता म्हणलें पूण त्या इश्टाची इश्टा खबर आसली की ना विसरालो पण देव ता विसरालो की ना रायाच्या मोतीन परतून हडल राय वसून त्या जैलात मेळलो आणि थोडं काढण एजिप्ताचो राय ता गे की करू ना सगळ्या एजिप्ताचो धनी तो की जाऊ ना जाऊक कारण तो तेलात असताना बांधत असताना विकल्या वेळार परिक्षेच्या वेळार देवाक सरस्परात प्रामाणिकपणा जियलो गे ना हे गरजेचे तुझ्या परीक्षेच्या वेळे कष्टांच्या वेळे तुझ्या पिढ्याच्या वेळे दगदण्याच्या वेळे तू जर सोम्याक ओळखून जी जियेत ज्या रे तो वेळ खाबार दच सोमी उंस उभारतलो सोमी मनान आणि लेखतलो हवे पयरच एक युट्यूबार एक ल्हानशी काणी वसली नंबिक्यानी ताळमे विषय नंबिक्याने ताळमे पातयेणी आणि सोसणी काय एक एक राय ताज्या परजेक मेळूक एका गावांत वेतलो आणि त्या गांवांत दोन्ही कुशल्याने द्राक्षेचे बेळे करतले कितें द्राक्ष म्हणजे ग्रेप्स तुम्ही महाराष्ट्रांतल्या नासिकांत गेल्यार इशी ग्रेप्स तिशी नी ग्रेप्स दोन्ही थंयसर ग्रेप्स जातात द्राक्ष द्राक्ष तोटा वो राई वेतालो आणि सगळे ग्रे, ग्रेप्सचे कोण पुरा द्राक्षे करतात ते सगळे बुट्टे घालून रायाक घेऊन येताले आणि राय बरे बरे ग्रेप्स घेऊन गेवन, द्राक्षे घेऊन कितले पैसे देऊन वेतालो पण एक मनीस थंसर असुरलो की अर नाही तर द्राक्ष घेऊन येना रया लेगी मेळकच येना देखील रयानं आपण विचारले खे सगळे तांचे द्राक्षे घेऊन येतात आणून येतात तू किती घेणार गे म्हणताना ताणे म्हले अळे अरे माझे लगे स्पेशल बी घाला कसली बी घाला स्पेशल द्राक्षेची बी ती वर्सां जायना तीस वर्सां ती एक दिता दिली वर्सांनी वर्षांनी ती एक जप दिपक झाले कितली वर्सांनी तीस वर्सांनी गी आता घाल ना कितलो ते झाला आणि म्हणजे पंचवीस वर्सां झाली आणि कित्या त्या वालीक वालीक तू उदक घाल ना मुळाक घाल पोसून असाय गी विचारला रायन वय आणि की हा मुळाक घाल ना उदक घाल पोसून असा कोणे म्हाका बी दिला पळया ताणे मुळा तीस वर्सांनी जातेले तू राख सोसणी काय ना म्हणून ते रायान म्हणले खे वैगी अशें गी पाच वर्सांनी की आसात बाबा हा आणि तू आसा ज्या तू ग्रेप्स झाल्या म्हाका मला घेवन यो म्हणले खे रायान पहिलं झालेलं मका घेऊन यो आणि पाच वर्षा उपरांत ताज्या त्या वालीर ग्रेप्स झाले आणि जाले इथं इथल्या होडले इथं इथल्या होडवड साध्या ग्रेप्सांबरी नाही इथं इथल्या ओढ आणि गोड आणि रुचिक सगळ्या प्रसड गोड मगाच्या भाऊ आणि रुचिक आणि ते घेऊन तो राया गायलो रायान सांगितले नाही की मका एक बुट्टी आणली म्हणून राया घेऊन आयलो रायान आणि अडले पोळेले तर एक खाली खाऊन इतकं खुशी आणि संतोष झालो त्या रायाक ओ निजाय की तुम्ही सांगले वय ए तुझी पातळणी वय आणि तुझी सोसणी काय वय राखोन राखून राहूलो वय देखून रायान म्हणले काही त्याच्या मंत्री कापून ये या सगळे ये आणि माझी त्रिजोरी उक्ते करा असल्यातल्या असल्या बोऱ्यातल्या बोऱ्या बंगार रुपया माणका मोतिया या मनशाक दिया कितली ग्रेप्स हा का वरूक तितली दिया मात्र ने तो ग्रेप्स करच गाव असा सगळ्याच्या नावार बरं म्हणून भंगार दिले रुपये दिले माणका मतया दिले तो गाव ताज्या नावार बरं ही पुरा खबर आता गावांशी झाली सगळे द्राक्षेचे मालिक पुरा दावून आयले तांचे दाली घेऊन आणि चिंतले का हा बरी आम काय दितलो म्हणून पूण रायान त्या द्राक्षाचे कितले पैसे असले तितले तितले दिले आणि घरा पाटी धडले पाटी दाडल्या वेळेला एकमेकांना पुसपुसोंक लागले आणि रायाच्या विरोध उलोवंक लागले खंय ताका खाणे तितली ग्रेस्कां दिला तो गावी ताज्या नांवार केला आनी आमकां इतलेशे दिला बिकेचे म्हणून राया विरोध उल लागताना रा, पुरा रायान रयाने परत्याने कित्याक तुमी उलोवन आसात किती माझे विरोधात पुष्पसन असत ताका इतले पैसे दिलाय तो गाव रे ताज्या नावार केलाय तर आमचे द्राक्ष पाडगी म्हणताना रयान म्हण काय तुमचे द्राक्ष पाड म्हणून सांगना हा ताज्या द्राक्षांचे पैसे देऊन ते हावे तीस वर्ष राखल्या खातीर ताज्या पातयणीक आणि ताज्या सोसणी गायक ते इनाम दिले म्हणून द्राक्षाचे मॉल ते नही ताजी पातयणी ताजी सोसनी गाय तीस वर्सन तो रकोन राहुला <coughs> देखील तुझ्या आणि माझ्या परीक्षेच्या वेळात तू आणि थीर राहून रे मग भावा बिडीन एक वेळ येतो त्यावेळा सोमी तुका आणि मग वैर उंस उभारतो म्हणता <coughs> खंडित उंस उभारतो परीक्षेच्या वेळ या कष्टाच्या वेळात आज जेजू क्रिस्ता विषयान तुम्ही ऐकाला ताजी परीक्षा आयली ताजे कष्ट झाले ताजे मरण झाले संसारी बसून बसला की बसोना बसलागी की बसो ना, बस ना। परीक्षेच्या वेळार त्या सैताना दसच्या वेळात लोकांनी खेळच्या वेळात तो उगो रवलो गे रावना ताने सोसला गी सोसू न ताने सगळ्या आपल्या मनात ना आज कितल्या गर्दे एका घडये भीत काय जायना एका शिकोण्या भी का भीत काय जायना एका दिसा भीत काय जायना मगाच्या भावा भयणी आम्ही चिंता आमच्या जिणयात आम्ही व्हडल्या व्हडले करना नसा म्हणून आम्ही काय व्हडले केल्ले असा की ना काय आम्ही व्हडल्या व्हडले करू ना हंगा आता आम्ही असल्या पैकी विश्वासी असो पुरो सेवक असो पुरो याजक असो पुरो प्रिचर असो पुरो वय असा मग पुरा वै की नाही तू आठ वरांन संजे आठ वरांपर्यंत हर एक उतर ऐकत जाऊन पुरो ते वडले का आमगे ते काही वडले ने जायती जणांत आठ आयकल्यात आणि आज येणार तू तुझ्या ये व्हॉलेंटिअरची सेवा देऊन असता जाऊन पुरो या देवाच्या उदर वाचतय या कंतारा म्हणताय या सेवेन तू अस तेही काही वडले तुझ्या बरी जायत्याक आयल्यात सेवा दिल्या कंतारा म्हल्यात या देवाच आज सोड गेल्यात न्या सांगत या तु एक प्रिचर प्रिचींग करताय बरो ते वडले नरी जयते प्रिचार आयल्यात प्रिचींग केल्या तेंड गेल्यात पण मगाच्या भावा भयणी तू एक भावार्थी झाल्या रे तू वडलो आणि सोम्याक तू वडलो जन असा कित्याक किया तुझ्या जायत्या येऊनात आणि आयल् तू मागे सोम्यांक सोन पाठी वेच नाही सोम्यांक जाय बावरती ताका विश्वासी रावतले जायचे ताका प्रमाणिकपणा रावतेले जायजे कष्टांच्या वेळात थीर राहून ताका साक्ष दितेले सोम्यांक जायजे रिती रिवाजी बळतेल्या सोम्यांक नाकात लोकांक सेवा करत सोम्याक तावन सोम्यांक मोग करते बाबडीन तस झाल्यानं तो हुंस उरारता असल्या पैकी तू एकलो भारती गी तू एकलो सताचो मनीस गी तो हुंस आमी गलत घरांक बरोवन सांभाळून कितें म्हणटा पळया आज आमच्या लागी जयते आसा जे असले आज नासता नसा कशें आसा पळया गलत घरांक बरयलें पत्र अवस्वरे चार पहिली वळवास गलेशियन चैप्टर फोर वर्स वन वाज आता हाँ कितने सांगता ते चिंतुन पड़े आ।, आ ते चींतुन पोले। चींतुन पोले कौन दारा साने चिंतुन पड़े भावा चिंतुन पड़े भाई कोण सांगता देवा देवस्व भक्त या स्वर्ता पर साम सांप पावल संता आऊं संगन एंड्रू संगना आऊं किधर संता ही बरें गुंडा आयन चिंतुन पड़े आ मंता किधर चिंतुन पड़े दाज असो हक्क हक्कदार भुरगे प्रायसो आसा ते दोळ पर्यान सगळे सो तो धनी तो एक गुलामा परी स्वातंत्र्य नलो म्हणत आणि पटी वाचता दाज असो हक्कदार दाज हक्कदार भुगे प्रायसो आसा ते दोळ भग प्रहान प्रो आसा तरी ते सगळे आस्ती सोतो धनी वैतरी सगळे आस्ती सो धनी वैतरी तो गुला आ, एक गुलामा परी स्वातंत्र्य नलो म्हणत आता बऱ्यात जाणाव आता माझ्या बापायची किती आस्त बोधीक असल्या रे मग अठरा वर्षा जाऊच्या पहिले माझ्या नावार जाता गी जायना किल्या कोरोनाची आस्था सोनी बिकाऱ्या बरेन गुलामांबरीच आता तुम्ही जाणार लहान भुगी असताना गोद्द्यां उलयतात उलय वै मू वैगी नाही एक या दोन वर्षांची भगी उलयतात उलय गोद्द्या गोद्दे मादे वै नी गोद्दे गोद्दे उलय बरे लागता वैमू क्यूट लागता वै मग आता पंचवीस वर्सांचा गोद्द्या गोद्दे उलय म्हणून चिंता ते बरे लागत क्यूट तो क्यूट तो सर्कीट लागता क्यूट नी सर्कीट आज आम्ही आमच्या आत्मिक जिवितात सोम्यांच्या ओळखीत आणि देवाची देणी जोण घेऊनच्यात आम्ही भरगी आमची कुडी मात्र मोठी झाल्यात आम्ही आमच्या आत्म्याची प्रायकी जाऊ ना देखून जैती काय तुझ्या नावांवर करू असा त्या करू जाते टीन एज टीन एज म्हणतात पळया सिक्स्टीन सेव्हन्टीन आणि एटीन टीन एजीर अस तू आणखी जैतिक ग्रेस काय देणी आस्त तुझ्या नावावर करू कसा आणखी तो गमलेला गुलामपणा जीवन असाय एक बापय आपल्या भुरग्याक पुरा दिता खांड दिता जेवण दिता उदक दिता पुरा दिता पण खाराची की, की, तो? की करणार लहान भुरग्याक दिता तो दिना किद्याक तो जाणा काराची घी देऊनच्या दितलो व बुद्धवंत जावना इतली सगत तका ना हेरांच्या जीवाची फरवा तका ना देखून मग चा भावा भहिणी सारखे तुम्ही समजून घे जे आज अत बी ग्रिती बरी जीवन असा देखून बापांची जयती आस्त तुझ्याने नवार करूना जायना पहिली हा सांगले ने गे मध्य प्रदेशात एका बापाने आपली सगळी आस्त पेटाच्या नवार कर सोडली कोणाच्या नावार पेटाच्या नवार आणि पेट्या उपरांत ती आस्त कोणाक मिळतली गे म्हणून नॉमिनेशन त्या पेट्याक पळल्या मिळतली म्हणून गेला आमकडे पेटो मेळ्ळ्यार आता परिस्थिती तशीच आसा आदल्या काळात मनशा घरा येताना सैरी येताना घरांत आण मुखार बाहेर वय वैमु पेटे असते भियेनाकात बियेनाकात येया पेटो कांय करीना पण सापल्यारी ओडना पेट्याक इंजेक्शन दिला म्हणून पेट्याक इंजेक्शन दिला भियवची गरज ना म्हणते आम्ही आता ती परिस्थिती आणि फाड झाला बारीक आता सोरी येतात मनशा येता भियेनाकात भियेनाकात भिवची गरज ना आम्ही इंजेक्शन घेतला आम्ही <laughs> <हामी> वॅक्सिन <laughs> पादेजिरीन आज बरे इंजेक्शन दिला की दुकानी मका कोणा की कीर्तन नाईन्टी वन दिसाक तीन फटी घेतात ताणी ते वॅक्सिन घेऊची गरज ना गरज ना गरज ना मग ज्या भाऊ भहिणी तुझ्या सर्व पिढेचे हाडांचे कातीचे शिरचे मासचे वखात नाईन्टी थोड्या आड्या पटी जयत्या फावटी आम्ही कितले कोरड दिल्या रे डॉक्टर लागे आमची पिढा मिळतात मेळान ता सोदून काढूक या ताने गुण करूक जे रसल्या लागे आमचे एक्स्ट्रा पार्ट असा थेनात सरकार असा <laughs> तुका आनी म्हाका कोणें रस्त्यान पळय आमचे एक्स्ट्रा पार्ट ताजे लागीं आसा ते आनी तुवें आनी मागीर ताजे लागीं मागता तो थंय तो हाण फिट्ट करना ताज्या फिट ना ताज्या प्लॅनान तुका आनी म्हाका फिट्ट दवरता खंयच्याय वॅक्सिनाची गरज ना मगाच्या भावा भयणी केदळा आत्मीक रितीन तूं जंतो जाताना जळणारी जाताना देवाच्या सतांत तूं हे सतांतल्या गुंडायेंत रिगताना देवाची खरी ओळख तुका जाताना बापाची ग्रेस्त काही तुझ्या नावार तो करता देखून म्हणता तुमच्या नावार ग्रेस्त काही करच्या पासून त्या फावो त्या परी तुम्ही तयार जाऊ कसा काल या संसाराचे रीती रिवाजी दर घेऊन राहल्या रे त्या ग्रेस्त काय तुका मग भागीदार जाऊ जायना ना सांगला ना की जेजू न माते वाचा वांजेला वसवारे तेरा ओळ एकतीस आणि बत्तीस वाच

चरल लगन तड़का मारता वही मु ये फॉर्मूला जिस उन दुकानी में का दिला दुकानी में का कितने दिला ये के फॉर्मूला फॉर्मूला बी मुंह एक फॉर्मूला तुम्हें मैथमेटिक्स शिक्षा नहीं दलर तुम्हें जाना ते फॉर्मूला ही लेर ते लग का तू का समझता ये स्क्वायर बी स्क्वायर फॉर्मूला समझ लेर पुरो लग का समझता तू का नहीं मकाई एक फॉर्मूला दिला सरगिंचा राज्य चें देवाचा राज्य चें ये तू का समझना दलरे सगड़े देवाचा राज की ते मन तू का नहीं मकाई पहिली बी कोणां दिं कोणां दिं किती करीजी पहिली मात्यात तुवें बी, 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 बी पुरल्यार देव तुम्हाला किती पाटी दिं तु मात पुरल्यार सगळं रूख तुका पाटी दिना दिना बी पुरची गरज आसा की ना थोडी करतात की थोड्यांक देवाचे राज सारखे समजना की बी खाऊन सोडतात कितें करतात बी तुका रूख आसाय पांटे आसा ते पोळ आसा की विस्तारता की ते देखून हांवें म्हणचे आणि तुम्ही एकामेका सांगा बी खायनाका म्हण बी ती कितें करूंक आसा आम्ही आज दुबळे किती आमी बी खेल्या बी पुरूक ना मोगच्या भावा भयणी दिसची चोवीस वरांसात वै मग आसात दिनांत पहिल्या वार बी ती पूर ती देवाक दी ती मागण्या करची मागीची तेवीस वरां जे तुच्या कुरप्यात तुझी कशी वेतेली पळय ती चोवीस वरांची पहिल्या वाराची बी आता पळय ती पहिली पूर तो वेळ एक वार देवाक देंबी घाल मागण्या जोड उरलेली तेवीस वरां कशी तुजी पाशात जातेली पळय तुझ्या लागी दानधर्म असा तुझ्या का लागी काय आसा या तुझ्या लागी किती असा रे पहिली बी किती गरिजी देवच्या राज्या खातिर पूर्णवरीजी तुझ्या देण्यातवयात तुझ्या धनात तुझ्या ते सर्वांनी पहिली बी देवच्या राज्यात मगाच्या भावा आवे दि आब्राम आब्राम खैसर सरस्वराचे आराधन करून गेलो खैसर ताने वेदी बांधली त्या पुरा जाग्या ताणे म्हणले सरस्वरा देवा दांतलो एक तुका दितलो म्हणजे पहिली इजाक, बी हांव देवाच्या राजा खातीर पुरतलो म्हणून उपरांत तपरांजाक इजाकांनी विच्छासवणी केली सरस्वरा म्हज्या बियातले पहिले फोळ हांव तुका दितलो म्हणले आणि इजाक खंय वंपल्या रे ताज्या उपरांत कितल्या वांट्यांनी फोळ आयिल्लें शंभर वांट्यांनी दुकोळाच्या खालार दुकोळ पडलेल्या वेळात ताणे वंपले त्या दोळे शंभर वांट्यांनी फोड त्या वेळार हेरांनी बीओपल्यावर मुयो घेऊन वेलो वाळे गावून वेताली पण इ जागा वंपल्यार शंभर वांट्यानी किती येते येतले उपरांत ही जागाचो पूत जाकोब खंय खं ताजो हात धरिना इशेन दिशेन भोवन तो असुल् पूर्ण सरस्वर देव एक पोटी जाकोब निदोन असल्या वेळार सरस्वर देव ताका एक दर्शन दिता एक स्वप्न पडता त्या स्वप्नात स्वप्ना उपरांत जाकोब सरस्वर देवाक म्हणता आज्या उपरांत हांव खंय गेल्या रे तुवें म्हाका कितें दिल्या रे दांतलो एक वांटो हांव सरस्वरा तुका दितलो म्हूण सांगल्या उपरांत जाकोबान कितें केल्या रे तें बरें जावन वयतलें कितें केल्यार ताजेर आशिर्वाद येताले कित्याक म्हळ्यार बी कितें करी जे तुवें आनी हांवें पयली પુરી જે મોડા ફોર્મુલા સમજલા રે સગા સમજતા ભરજે છે સમજણ ઘઉં અને સરોસ્પરા દેવાશીર્વાદ મોગા ભવા ભી એક આપણે શેત उंपलेल्या एक सासवा बिया बरी सासवाच्या बियाबरी निजा की तेंबी सर बिया पैकी लहान सर बिया प्रास्ते ते लहान पण वाटतस सर झाडा ते वोट जाता ते सर झाडा प्रास जाता आणि रुग जाताना आणि रुग जाताना अंतराळाची सुकणी येऊन त्याच्या कांदी आणि गोंटेर बांधतात पळे या मोगाच्या भावा बहिणीन ती भीत देवाच्या राजा खातीर सोम्याच्या खामा खातीर सोम्याच्या सेवे खातीर घालताना जैत्या किती आशीर्वादाक आणि बेसावांक कारण जाता जैत्या कि जीवित जोडूंक उपकारता देखून थोडी आम्ही जाय ती दुबळी कित्याक आमकां कश्ट कित्याक गरजो कित्याक म्हळ्यार आमी बी खावन सोडला बी ओमच्या जाग्यार ओंपू ना ओमच्या वेळार आमी ओंपू ना मोगाच्या भावा भयणी देवाच्या राज्याची बी वंपल्यार मागीर तुका आत्मीक घुट देवाचे राज आत्मीक सता सगळी समजातात ना जाल्यार समजाताय ना परमुला तुका कळो ना जाल्यार लेखका कशें तुका समजोवचें कीर्तनाचं बुकवासर एकशे अठरावी अठरा सांगता दाबिद्राय म्हणता उघड म्हणजे डोळे सरस्परा देवा आणि हा तुझ्या धर्मशास्त्रातली विस्मित म्हणतात पळया उघडे सम हंड्रेड उघड वडे डोळे उघड म्हणजे डोळे आणि तुझ्या दमशास्त्राची विस्मितां हा देखतलो तुमचे सगळ्यांचे डोळे उक्ते आसात गी उकते आत कुडीचे गी आत्म्यांचे आत्म्याचे डोळे तुझ्याने म्हणजे कॅदाला उगते जातात कुडीचे डोळे एक जोग सांगला उगतो जातात सोडा इले उदा गळा उगते जातात वै मग आत्मिक डोळे तुझ्याने म्हणजे कॅदाला उगते जातात कितली देवाच्या विषयातली सता गुट मिस्तर तुका कळीत जातात पळया तिथले तर तुझे आत्मिक डोळे किती जातात कितले तुका देवाची ओळख जाता पळया तिथलेच तुझे आत्मिक डोळे तु किती जातात उगत्या जातात ना जाल्यार ते बंदच असतात आता जा। या संसारात सगळ्याचे मॉल चढला तुम्ही जाणार मग सगळ्या वस्तूंचे मॉल चढला पण उज्या पेटाचे मॉल चढव एकत्र रुपये कामन दिलाय सर्व वस्तूंचे मॉल चढला उज्याची पॅट एकच रुपये किती म्हणजे कोण एकमेकांना उजो ला तुमचे भितर कोणी असल्यार एकमेकांजो लाचे मॉल खेरना चढ देखो ना एजे केल प्रवादी सो व स्वर तीन तिसरी थी बोलाई का एजे केल जब त्री वस्त्री तीन सरी किते अमुन्ते एजे केल प्रवादी अनि देवांत का किते अमुले ताने मका मुले मुन्शा पुता हाउ तु का दीता तो कोलो काउन ददोशी जा हवे तो केलो अनि तो मुझा तो मोवा बशेन गोड जलो आज फादर जीरिन संगला नहीं तुमचे जब इधर थोड़ा आत्मिक खाऊंगे ऐसा म्हणून मनो कसे ले कितलं देवाचे उद्या आईखाले रे पावाना कितल्या वाचल्या रे पावाना कितल्या परगड केल्या रे ते एकलो खाऊ गो पादर जेरीन दिला वरां दिल्या उण्याचे भोगतात पावण्या दोन वरां दिल्या रे उच भोगतात कितलो वेळ दिला रे उचं भोगच व ओसो मी आणल्या रे म्हणून गो कित्याक मगाच्या भावा बहिणी तुम्ही जाणात हंगासर प्रवा देग देव किते तुमका तुमका कितें आसा दैत्या पडी फादर जेरीन ह्या विशयान तुमकां म्हाका न्ही तुमकां सांगलां काली देवाचें उतर आयकाल्यार पावना वाचल्यार पावना कितें करी जी कितें करी जी मिक्स सांबार कर कितें करी जी कांय जे कांय <laughs> जे कांय जे काली आयकाल्ल्या पावना वाचल्ल्या पावना म्हणटा कितें करी जे कांय जे कांय जे सांजे रोवन कितें कांय देवाचे उतार काही जे आणि खाल्ले माहिती किती घरी जे जी रे जे जी रे जे आता तुम्ही कावरून तू तु असा टॉयलेट टाक वा नाकात किती ना पुटा ना दे कावरून तू गेल्या रे जी रे जे एरांग दि जी बाहेर गेली जे एरांग आणि त्या सदांची ओळख जायची काऊ की असा मागीर उपरांत तुम्ही देऊ की काउन काउन उन तुम्हें चेने देखो ना मैं पहले संगले बी पहली पूरा पूरा खाए ना कत पुरता पूरा खाला किधर सोता पुरता काउन किया सा दिउं किया सा वन टुं किया सा मगा चाबा हुआ उतर कितने तुम्हास्ता है कितने तुम्हाई काता है कितने ये तो परगट करता है ते उने जावना सा मगा चाबा बड़े जो अर्थ उणे आई कौन चाहिए उने परगट कर चाहिए उने अनकित में अनकित में सर्द

कोण घे म्हणले अरे कोणाला आपलो पर्सनल बायबल ना पळे या म्हणलो बायबल कोणाला घे ना तांच्या ब्रास दुबळी कोणी ना काही संसारात तुमच्या लगे असा गी आपलो म्हणलो असा गी तर तुम्ही ग्रस्त कोणा लगे आपलो म्हणलो बायबल ना पळे तांच्या ब्रास चड कोणी दुबळी ना काही संसारात कित्याक म्हणल्यार आमच्या लगे आमचे म्हणलेल्या पर्सनल मोबाईल असा गी ना असा सगळ्या वस्तू आमचे म्हणलेल्या असतात पण जायत्या लागी तांचे म्हले तांचं म्हणलं मोगाच्या भावा मोगा तुम्ही घरात पाच जण आसात आणि खाली एकच बायबल असा जर त्या कुटुंबात ते दुबळे गुटाम ना घरात किती जण आसात पाच जणां बायबल कितलो असा एक तर ते दुबळे गुटाम आणखी किती सरस्वती गिरेस्त तुझ्या उतरावर चढता जाणवेक तुम्ही दिवशी स्थान मरवी चढता सुख संतोष समाधान मोगाच्या भावा बहिण्यानं या धर्मशास्त्रात देवाच्या उत्तरांत तुका आणि म्हाका मिळता आम्ही संसारात असतात इतलो संतोष असा गी असं मिळता गी ना पण देवाचे उत्तर आम्ही ऐकताना हा ते वाचताना तो संतोष कितलो मोगाच्या भावा बहिण्यानं देखून लुकाच्या वांजेला ते जेजून म्हणला नि गी लुकाचं वांजेला वसवर अठरा सौतान वाच न्याय करता खोट्या न्याय करता विषयान सांगताना जेजून किती म्हणलं ऐका एक खोटो निती करता खोटो तो नीत करतो पण बऱ्या विषयान सांगताना जेजू किती म्हणता उपरात म्हले त्या खोट्या निती करता एक खोटो निती करता असून वासून आमकां कळता रात आणि दीस एक स्त्री तिघा सतयताली उपरांत कितें ती मागता तो दिट्या निती करता दिल्या उपरांत आता वास त्या खोट्या नीती करता कि ते मुळे ते तुम्ही ऐकले नाही ते तुम्ही ऐकले नाही वे तसे झाला तसे झाल्या रे आपणा लागी दिस रात आपणा लागी रात आणि दिस बोब मारतेल्या बोब मारतेल्या आपला विसलेल्या देव नीत कर दिवसो ना गाय रात आणि दिस कोण बोब मारतात पळे या तांका देव नीत नु कर दिता काय आता सवाल किती म्हणजे तू आणि हा रात आणि दिस बोब मारना सांगी सांगा आमचो दीस सुरू जाता थावन था। आमचो दीस अखेर जाता टी व्ही आम्ही राहत कोणाला बोबर ना सांव कोणाक बोबर ना सांगे आम्ही पळ नस किती आम्ही ऐकून असा सगळं दीस मागण्याक थोडास वेळ असल्यारी त्या मागण्या वेळार आमच्या व्हॉट्सअपी चालू फेसबुकी चालू ट्यूव ट्यूव ट्यू कर मेसेज येते असतात हांगा मागण्या सुरू करताना कुकर थंड डाळ दोवरला सात सिटीन बंद करूक असा हंगा नामांना मेसेज सिटी चढ जातात मेजू खेचे म्हण मेस्त भरग्यांचे घरकार हंगा मोबाईलाचे मेसेज मध्ये मो फोन येला हॅलो जी क्या उघे दिस सगळ राहता रातानी दीस हाव नी उलो मार सांगू घे मागण्यात जेजू क्रिस्ताच्या जिणी मशान तुयांनी ऐकलं जाल्यार जेजू क्रिस्तान एपणे वीस हजार लोकांक जेवण दिले जेवण दिल्या उपरांत आपल्या सिसांद वेगळो झाला खं गेलो तो मागणं करून गेलो इतल्या वडले अजाप कर करणे परत्यानं सिशात वेगळं झाला आणि गेलो तो पर्वतार खं म्हणजे हांवें ते अजाप केले जाल्यार हांवें <laughs> खाई म्हणजे पांच हजार लोकांक वाढले ज्या हा म्हाका का मागणे पुरवणी योद्ध्या अजाप हे केले न्ही गी इतले बोरेपणा हे केला नी गी इतले दान धर्म हा केला नी गी इतले रेती हा दिल्यो नी गी म्हाका कित्याक मागणे खरी पवित्र बायबलांत जे जे विषयांत ऐका रात आणि दीस ह्या सगळी रात भर तो आपणा आपण विंगड दोर तो मागणे करतलो आज या संसारी जिवितांत या टेक्नॉलॉजी मोदेकात रावोन आमी कितलो वेळ मागण्याक दिवन असा कितली वारां तुझ्यानी म्हणजे मागण्याक वेतात तेने वन कोरिंथ यांचे बट वन वस थर्टी बाय कोरिंथ गणांग बरेली पहिली चिटा वस वरी एक ती सावी बोलवाच कारण कारण देवा वरविंस ते दे तुम्ही जेजू ख्रिस्ताच्या एक वोटान असाल आम्ही जेजू ख्रिस्ताच्या एक वोटान असा कारण कोणाका सर्पद्वेदार देव बाप बापाची कृपाई तुम्ही अन्यावे मागणे केल्यावर बी नाही तुम्ही अन्यावे रेतिर्य केल्यावर बी नाही आणि तुम्ही अन्यावे काहीच वडपण केल्यावर बी नाही मग अच्या भावा बिळण्यानो बापाची कृपा तुका आणि मका जे जुक्रिस्तच्या एक कोटात दवरला कोणी अंग आमची वडपण उलवची गरज असाय येत आगी ना हवी ते केल्यावर हे केल्यावर बी ना येऊ न जो हाव म्हणचे उतर तुझ्या माझ्या तोंडात येऊ कस न जो हाव म्हणचे कोण आहे सरस्वरा देवा मैजेक आपली ओळख देताना कशी दिली असा तो हा देखून तुझ्या आणि माझ्या तोंडात हा म्हणजे उतार येऊच हतार तुझ्या आणि वावरा ववरावर सेवे वरवी नाही या बापाच्या कुर्पेवरवी आणि ताणे त्याच्या कित्याक द्यार तो तुझे खातीर मेला तुझे खाते कष्ट सोसल्यात आणि तुझ्या तो जीवन झाला खातीर तो जीवन झाला हा वासबै कारण कारण देवा वरवी ते तुम्ही जेजू ख्रिस्ताच्या एक वोटान असा बापा वरवी आम्ही जेजूच्या एक वोटान असा ताणे वो ते जेजू ख्रिस्ताक आमची जाणवाई केलो पळ्या मगाच्या भावा भयण्यान ताणे तुका आणि म्हाका ताच्या उद्धार मनान तुका आणि म्हाका दिला आम्ही ऐकला नि सरस्परा देवान संसारात इतलो मोग केलो की आपल्या एकल्याच पुताक ताणे ओपून दिलो देवान संसारात मोग कित्याक केलो कित्याक म्हणजे त्या संसारात कोण आसा आनी तुम्ही आसात वै आमी आम्ही वरवीं ताणें मोग आमी ह्या या संसारात वरवीं ताणें जेजूक पाठयलो मोगाच्या भावा भयन देखून एस मोगान तू आणि हा जिव्या आणि यांचं जीवित तुक आणि फाव जाऊन दे सदांच आम्ही जेजूच्या एकवटात रावया आनी बापाची कृपा जोण घेवया सोमेस्ता भाग फाव जाऊन देगीया बापचे पुतचे आणि पैतात्म्याचे नावी आमेन